कन्नड तालुक्यातील शिलगाव येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भव्य कुस्तीचे आयोजन गावकऱ्यांनी केले होते. या कुस्त्यांची सुरुवात 5 रुपयांपासून ते 11,000 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली होती. या कुस्ती आखाड्यामध्ये राज्यभरातून अनेक पैलवानांनी सहभाग घेऊन कुस्त्या खेळल्या. उपसरपंच युनुस पटेल यांच्यातर्फे शेवटची कुस्ती 11,000 रुपयाची ठेवण्यात आली होती. ही कुस्ती स्वर्गवासी महबूब पटेल यांच्या स्मरणार्थ त्यांनी ठेवली होती. शेवटची कुस्ती हर्सूलचे पहलवान अजहर पटेल आणि पाचोरा येथील प्रवीण पैलवान यांच्यात रंगली. यावेळी अजहर पटेल यांनी शेवटच्या कुस्तीचा मान मिळवला. यावेळी कुस्ती आखाडा अध्यक्ष सुरेश उसरे, सचिव सुभाष अधाने तसेच सरपंच विलास मनगटे यांच्यासह सदस्य ग्रामस्थ पोलीस पाटील तंटामुक्ती समिती सदस्य या सर्वांचं सहकार्य लाभलं. यावेळी पिशोर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवीदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड. तर जंगी कुस्त्या आम्ही 50 वर्षापासून आमच्या गावची परंपरा लावून धरली तर त्या कुस्त्या चांगल्या झाल्या व परराज्यातून बी पैलवान आले व गावकरी मंडळींनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. सरपंच आमचे विलासराव बापू मनगटे व उपसरपंच व सगळ्या गावकऱ्यांना सहकार्य देऊन आमच्या कुस्त्या जंगी चांगल्या पार पाडल्या तरी मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. सालाबादाप्रमाणे याही वर्षी पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्तानं ज्या कुस्त्या झाल्या त्यात कैलास हाजी महबूब भिकन पटेल यांच्या नाडत 11,000ची कुस्ती ही माझ्याकडून ठेवण्यात आलेली होती. त्यात अजहर पटेल हर्सुल विजयी आणि प्रबोध परवीन पाचोरा यांच्यात झाली.